महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या राज्यव्यापी अधिवेशनाचा समारोप उत्साहाने झाला। याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, आमदार सुधीर तांबे, पद्मश्री पोपटराव पवार, महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कांता तुंगार, मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल उरमुडे, सचिव शेखर उंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, अन्सार शेख, शहराध्यक्ष सुभाष येवले, प्रशांत नन्नवरे आदींसह राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। आमदार काळे यांनी महासंघाने मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। आपल्या या अधिवेशनाचं सुवर्ण महोत्सवी आपण या ठिकाणी आयोजन केलं। 1971 साली आपल्या संघटनेची स्थापना माजी आमदार मुकुंदरावजी कुलकर्णी यांच्या प्रयत्नामधून झाली। त्याची व्याप्ती आज आपल्या महाराष्ट्रामधून 25 जिल्ह्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली। या माध्यमातून खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी काम करणारी संघटना 50 वर्ष लढत आहे आणि हक्क मिळवत आहे। हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे। आपल्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मांडले पाहिजे, कारण की तो आपला सर्वांचा अधिकार आहे। परंतु या अधिकाराच्या माध्यमातून मांडत असताना लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आपल्या सर्व विषय मांडले गेले। हे सर्व करत असताना आपण ही गोष्ट पाळलेली आहे आणि आपण सर्वजण एकजूट राहिलो आणि म्हणून आपले बरेच प्रश्न मी पहिल्यांदा त्या ठिकाणी मार्गी लागले। येणाऱ्या काळामध्ये बाकीचे प्रश्न देखील मार्गी लागण्यासाठी निश्चितपणाने आम्ही विधानसभा सदस्य म्हणून या ठिकाणी प्रयत्न करू। आपण जी काही जबाबदारी द्याल ते आम्ही सर्वजण प्रयत्न करू। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केलं। पण या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला शैक्षणिक व्यवस्थेतूनच एक उद्याच्या भविष्य काळातील बदल करण्याची गरज आहे। कारण ज्या दिवशी अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा सुरुवात झाली 15 ऑगस्ट 1947 ला 75 वर्षापूर्वी, त्यावेळेस जन्माला आलेलं मूल 5000 क्युबिक मीटर पाणी डोक्यावर घेऊन येतो आणि कालचा आपण 75वा अमृत महोत्सव साजरा केला 1700 क्युबिक मीटर पाण्यावर आलो, म्हणजे 5000 1700 वर आलो। ज्या दिवशी सुवर्ण महोत्सव येईल त्या दिवशी पाणी कुठं असं विचार करावा। सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे। सोन्याने भरलेल्या अंड्याला कोणी हात लावणार नाही, पण पाण्याने भरलेल्या अंड्यासाठी माणसं माणसाच्या डोक्यात दगड घालते। सगळी धरणं शेतकरी डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केली गेली, आज सगळ्या धरणाचे चेहरे शिहराकडे गेले। सगळ्यात मोठा संघर्ष पुढच्या काळात शिहराविरुद्ध गाव होणार आहे, तर सगळ्यात जास्त मतदार हे शिहराचा असेल आणि ग्रामीण मतदार घटलेले आहेत। त्याचा परिणाम शिहरांचा प्रभाव उद्याच्या काळात निवडणुकीत राहणार आहे। असं घडलं तर आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं काय होईल, आपल्या गावांचं काय होईल। राज्याचे अध्यक्ष म्हणून तुकारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे या ठिकाणी नगर जिल्ह्याचे सर्व वडी असतात सगळ्यांनी मिळून प्रत्येक मंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी आपल्या निवेदनाची प्रत की ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये केली। आपल्या सर्व प्रत आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून अधिवेशनाच्या माध्यमातून सध्या काल सांगितलं प्राथमिक शिक्षक म्हणजे हा पाया असतो, तर त्या अनुषंगाने आपल्याला सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे। म्हणून आज काल तत्पुरुषा येऊन गेले, शिक्षक आमदार तरडे साहेब काल येऊन गेले, ते दोघंही मंडळींनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आपण सर्वजण मिळून या ठिकाणी हे प्रश्न मांडण्याकरता सोडवण्याकरता सोडवणूक करण्याकरता आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत। त्याच रीतीनं आज जे ज्या विभागाकडं हे सर्व कामकाज असतं त्या विभागाचे मंत्री आमदार वर्षाचे देखील या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेल्या आहेत, प्रश्न ऐकून गेलेले आहेत। त्याचप्रमाणे पोपटराव पवारसाहेब देखील या ठिकाणी आपल्या शिक्षकांनी कशा रीतीने काम केलं पाहिजे, शिक्षकाचं महत्त्व
आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर काय गावामध्ये आपल्याला प्रगती होऊ शकते याचा देखील पवार समाजाच्या पोपटराव पवार साहेबांनी आपल्याला सविस्तर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं तात्पर्य एवढंच होतं, विद्यार्थ्यांनी ते केलं त्याचं सर्व श्रेय त्यांनी शिक्षकांना दिलं, शिक्षकांनी ते सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं आणि म्हणून गावामध्ये यशस्वीरित्या ते उपक्रम कार्यक्रमाचं प्रास्ताविक रघुनाथ ठोंबरे यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत विठ्ठल उर्मुडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगीता बनकर यांनी केलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.